नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अभिमान निमसे, भूगोल विभाग छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. आज आपण BA भाग एक पेपर क्रमांक एक प्राकृतिक भूगोल साहित्य महाविद्यालय अंतर्गत बदललेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. या संदर्भात एकूण चार टॉपिक्स आपल्याला अलॉट केलेले आहेत. त्यातील पहिल्या टॉपिकवरती आज आपण जो काही अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करूया. विद्यार्थी मित्र, भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. स्वायत्त महाविद्यालयांतर्गत चालू वर्षी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयाने भूगोल पेपर क्रमांक एक मध्ये प्राकृतिक भूगोल हा एक स्वतंत्र पेपर अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे. हा अभ्यासक्रमासाठी ठेवण्याची प्रमुख उद्दिष्टे एवढीच आहेत की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नैसर्गिक पर्यावरणाच्या सहसंबंधाचं पृथ्वीच्या प्राकृतिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचे अध्ययन करता यावं, त्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या विविध बाबी या समजून याव्यात. खऱ्या अर्थानं भूगोलाचा अभ्यास जर करायचा असेल तर प्राकृतिक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये अभ्यासावयाची असतात, पण विद्यार्थ्यांना BA भाग एक या प्रथम वर्षासाठी प्राकृतिक भूगोल हा स्वतंत्र विषय ठेवण्यापाठीमागचा महाविद्यालयाचा एकच हेतू आहे. भूगोल विभागाचा हा एकमेव हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना असणारे जे काही प्राकृतिक घटक आहेत या प्राकृतिक घटकाच्या संदर्भामध्ये योग्य ती कल्पना यावी, योग्य ते ज्ञान व्हावे आणि पृथ्वीवर असणारे प्राकृतिक घटक अर्थात पर्यावरण हे मानवी जीवनासाठी किती आवश्यक असते याची प्रचिती यावी किंवा माहिती व्हावी हा एक प्रमुख उद्देश आहे. यामध्ये जर आपण विचार केला प्राकृतिक भूगोल या स्वतंत्र पेपरमध्ये आपणास काय अभ्यासायचं आहे तर अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि प्राकृतिक भूवैशिष्ट्ये. पहिल्या प्रकरणामध्ये याच्या संदर्भात आपण सिलॅबस किंवा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. या पेपरमधला जो दुसरा टॉपिक आहे तो भूकवच अर्थक्रस्ट, भूकवचाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावं, विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळावी या दृष्टिकोनातून दुसरा टॉपिक अलॉट केलेला आहे. आणि प्रकरण क्रमांक 3 अनाच्छादन प्रक्रियेसंदर्भामध्ये माहिती घेणे डेनुडेशन्स ह्या स्वतंत्र प्रकरण आपण अभ्यासक्रमामध्ये घेतलेलं आहे. आणि चौथं प्रकरण ॲटमॉस्फिअर वातावरण, कारण या प्राकृतिक घटकांच्या संदर्भामध्ये माहिती करून घ्यायची असेल तर वातावरण, अनाच्छादन, भूकवच आणि सारांश रूपाने प्राकृतिक भूगोल म्हणजे काय या चार घटकांची माहिती असणं हे गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीच्या या प्रथम वर्षामध्ये भूगोल विभागांतर्गत या स्वायत्त महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्याला काही अप्लाइड कॉम्पोनंट्स माहिती व्हावेत या दृष्टिकोनातून हे चार टॉपिक अलॉट केलेले आहेत. प्रकरण पहिलं जे आहे हे प्रकरण पहिलं प्राकृतिक भूगोल अर्थ या संदर्भामध्ये आहे. प्राकृतिक भूगोलाची व्याख्या आपणा सर्वांना माहीत आहे, पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा व परिस्थितीचा वर्णनात्मक व स्पष्टीकरणात्मक अभ्यास करणारं शास्त्र. यामध्ये प्राकृतिक भूगोल म्हणजे काय हे सांगत असताना आपल्याला पृथ्वीवरील जे नैसर्गिक घटक आहेत जे निसर्गतः उपलब्ध आहेत त्या घटकांचा आणि तेथील असणारी जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं वर्णन करणे, स्पष्टीकरण करणे म्हणजेच काय तर पृथ्वीवर असणारा सर्व नैसर्गिक घटक आणि त्या घटकांचं झालेलं वितरण, त्या घटकाच्या संदर्भामध्ये असणारी भौगोलिक माहिती, ही माहिती प्राकृतिक भूगोलातूनच मिळू शकते. मग यामध्ये कोणते घटक आहेत तर या प्राकृतिक भूगोलामध्ये पाणी असेल, खनिज, हवा, हवामान किंवा अन्य काही जे प्राकृतिक घटक आहेत त्याच्यामध्ये मग वनस्पती हा एक घटक आहे, विविध प्राणी जीवन जे आहेत उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जे प्रदेशानुसार भिन्न भिन्न असलेलं, यामधल्या सर्व घटकांची माहिती या प्राकृतिक भूगोलामध्ये होते की जे निसर्गामध्ये निसर्गत उपलब्ध आहेत आणि त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम झालेला आहे हाही त्या अनुषंगाने याच्यामध्ये भाग येईल. ज्यावेळेस आपण डिटेल प्रकरण एक प्राकृतिक भूगोलाच्या अर्थासंबंधी चर्चा करतो त्यावेळेला WM डेव्हिस या शास्त्रज्ञाच्या मते
पृथ्वी व मानव यांच्या संबंधातील घटकांचा व मानवा सभोवतालच्या प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. या व्याख्येवरून आपल्या लक्षात येईल की पृथ्वी आणि मानव यांच्या संबंधातील घटक म्हणजेच या ठिकाणी पर्यावरण आणि मानव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि याच्या संदर्भातला विविधतेचा अभ्यास, विविध घटकांचा अभ्यास, मानवा सभोवतालचं जे पर्यावरण आहे या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सखोल माहिती ज्या शास्त्रामध्ये असते त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हटलेलं आहे. आता साधारणपणे ज्यावेळेस आपण डब्ल्यू एम डेव्हिस यांच्या व्याख्येचा विचार करतो त्यावेळेला पर्यावरण आणि मानव याच्यातील सहसंबंध असं म्हटलं तरी चालेल, कारण पर्यावरणाशिवाय मानवाला अर्थ नाही आणि मानवाशिवाय पर्यावरणाला किंमत प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच मानव आणि पर्यावरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डब्ल्यू एम डेव्हिस यांच्या व्याख्येमधून आपणास असं स्पष्ट दिसतं की प्राकृतिक भूगोल म्हणजे काय. तर प्राकृतिक भूगोल म्हणजे मानव आणि पर्यावरण यातील सहसंबंध अभ्यासणे. मानवाची प्रत्येक कृती ही पर्यावरणाशी निगडीत असते, प्राकृतिक परिस्थितीशी निगडीत असते आणि प्राकृतिक परिसंस्थेशी निगडीत असते. पर्यावरणाशिवाय मानव या पृथ्वीवरती जीवन जगू शकत नाही आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगत असताना अमेरिकन भूगोलतज्ञ डब्ल्यू एम डेव्हिस यांनी पृथ्वी व मानव यांच्या संबंधातील घटकांचा व मानवा सभोवतालच्या प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास, तर मानवा सभोवतालचं प्राकृतिक पर्यावरण यामध्ये सर्वसमावेशक अशी ही व्याख्या आहे. पर्यावरणाचा अभ्यास होतो, वातावरणाचा अभ्यास होतो, जलावरणाचा अभ्यास होतो आणि शिलावरणाचा अभ्यास होतो. या चारही आवरणाचा अभ्यास डब्ल्यू एम डेव्हिस यांच्या मध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. म्हणून सारांश रूपाने ज्यावेळेला आपण डब्ल्यू एम डेव्हिस यांच्या व्याख्येचा विचार करू त्यावेळेला दोन घटक या ठिकाणी महत्वाचे आपणास लक्षात ठेवावे लागतात, एक पृथ्वी आणि पृथ्वीवर असणारा मानव. दुसरी व्याख्या इमॅन्युएल कांट यांनी केलेली आहे, स्थलसापेक्ष वर्णन. अपूर्तिक भूगोल म्हणजे काय तर स्थलसापेक्ष वर्णन. खंड, महासागर, नद्या, पर्वत आणि ते का आणि कसं याचं सखोल विवेचन हे प्राकृतिक भूगोलामध्ये केलं जातं. मग पृथ्वीवर जे काही सात खंड आहेत या खंडांची उत्क्रांती कशी झाली, महासागराची उत्क्रांती कशी झाली, नद्याच्या संदर्भामध्ये असणारे जे काही माहिती आहे किंवा विविध घटक आहेत, पर्वताच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये काही सिद्धांत आहेत किंवा पर्वत रांगा यांच्या संदर्भामध्ये असणारी माहिती, वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत या पृथ्वीवर आढळतात, हे सगळं जे खंड, महासागर, नद्या, पर्वत हे का आणि कसे अस्तित्वात येते याच्या संदर्भातल्या विविध सिद्धांताचा असेल किंवा घटकांचा अभ्यास असेल ह्या प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. याशिवाय अनेक भूगोलतज्ञांनी प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या केलेल्या आहेत. यामध्ये वेबस्टर आहे, हार्टशोन आहे, ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये निरनिराळ्या व्याख्या प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भामध्ये दिलेल्या आहेत आणि मग त्या या सर्वांच्या व्याख्येचा एकच अर्थ आहे की पृथ्वीच्या अंतरंग, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील घटक. वेगवेगळ्या जर व्याख्या पाहिल्या तर आपल्याला साधारणपणे हे तीन घटक त्या व्याख्येमधून ठळक दिसतात. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भामध्ये अभ्यास होत असेल, भूपृष्ठाच्या संदर्भात अभ्यास होत असेल किंवा भूपृष्ठावरील विविध घटक जे आहेत, मग हे दोन्ही प्रकारचे घटक, प्राकृतिक घटक आणि त्या अनुषंगानं मग मानवी जीवन कसं समृद्ध झालेलं आहे याच्या संदर्भातला विचार याच्यामध्ये येतो. परंतु एक गोष्ट या ठिकाणी आपण ध्यानात घेतली पाहिजे की डेव्हिस असेल किंवा इमॅन्युएल कांट किंवा वेबस्टर यांच्या व्याख्येमध्ये, हार्टशोन यांच्या व्याख्येमध्ये एक चार ते पाच घटक महत्वाचे आहेत. एक पृथ्वी, दुसरा मानव, त्यानंतर प्राकृतिक पर्यावरण, या ठिकाणी इमॅन्युएल कांट याच्यामध्ये खंड आणि महासागर हे जे काही प्रथम श्रेणीची भूरूप आहेत आणि नंतर मग जे काही इरोजन हनन याचे विविध कारक जे आहेत, नद्या असेल किंवा वारा असेल, सागरी लाटा असतील, यामुळे निर्माण होणारी भूरूपं, त्यांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. अनेक असे जे घटक आहेत, पर्वत का आणि कसे, याचबरोबर वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन प्रदेशानुसार का भिन्न असतं, मग तेथील हवामान त्याला कारणीभूत असेल किंवा तेथील भौगोलिक परिस्थिती अन्य घटक कारणीभूत असतील, या सगळ्यांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये होतो आणि त्याबरोबर हे पृथ्वीचे अंतरंग, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील घटक हा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा खऱ्या अर्थानं गाभा आहे. या स्लाइडमध्ये तुम्हाला प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भामध्ये प्रमुख दोन विभागामध्ये जर विभागणी केली आपण तर पृथ्वीचे भूपृष्ठ आणि पृथ्वीचे अंतरंग असंही म्हणता येईल. पृथ्वीचे भूपृष्ठ याचा अर्थ जे काही भूपृष्ठावर अस्तित्वात आहे, मग जमीन, पाणी, हवामान, मृदा, नद्या, हिमनद्या, वारे, सागरी लाटा,
आणि यामुळे निर्माण होणारी खनन आणि संचयन कार्याची भूरूपे। त्यानंतर मृदेचा अभ्यास होतो, मृदा प्रकारांचा अभ्यास होतो, प्रदेशानुसार मृदा प्रकार कसे बदलत गेलेले आहेत, मग त्यामध्ये तांबडी मृदा आहे, काळी मृदा आहे, लाल मृदा, तसेच वाळवंटी मृदा आहे, गाळाची मृदा आहे, हे वेगवेगळे मृदेचे प्रकार असलेले दिसून येतात। प्राणी आणि वनस्पती जीवनांचा अभ्यास, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज असतील प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या स्पेसीज असतील, हे पृथ्वीच्या भूपृष्ठावर असणारे प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख विषय आहे। पृथ्वीच्या अंतरंगाविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेला अंतरंगाची रचना, त्यामध्ये मग सियाल हा थर आहे, सायमा, निफे, एक सारांश रूपानं प्राकृतिक भूगोलामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास होतो या संदर्भामध्ये आज आपण पाहतोय। त्या मग ज्वालामुखी, ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखीचे प्रकार कोणते, एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी होतो, उदाहरणार्थ पॅसिफिकचे अग्निकंकण हा जो काही भाग आहे, या संदर्भामध्ये विशेष माहिती ज्वालामुखीच्या माध्यमातून, एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी का होतात, तेथील त्याची कारणं, त्याचे परिणाम काय आहेत, भूकंप असेल, ह्या सर्व अंतरंगाच्या बाबतीमध्ये असणाऱ्या शीघ्र हालचाली ज्या आहेत भूकंप, ज्वालामुखी, त्यानंतर आडव्या शक्तीचा परिणाम असणारं वलीकरण म्हणजे फोल्ड, त्याचे प्रकार कोणते आहेत, फॉल्ट, प्रस्तरभंग, प्रस्तरभंग म्हणजे काय, प्रस्तरभंग ही खडकाशा संबंधित असणारी एक संकल्पना आहे, आणि अशा या विविध घटकांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये होतो। प्राकृतिक भूगोलाचा खऱ्या अर्थानं अभ्यास जर करायचा असेल तर यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्याचं स्वरूप जे आहे हे स्वरूप कशा पद्धतीनं आहे। साधारणपणे प्राकृतिक भूगोलाकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला वर्णनात्मक स्वरूप, वितरणात्मक स्वरूप आणि विज्ञानात्मक स्वरूप या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत। वर्णनात्मक, प्राचीन काळी भूगोलामध्ये जो अभ्यास केला जायचा तो केवळ वर्णन या दृष्टिकोनातूनच अभ्यास व्हायचा। नंतर भूगोलामध्ये अनेक घटक असे सांस्कृतिक आणि प्राकृतिक घटक एकत्र होऊन भूगोल या टायटलखाली अभ्यास होऊ लागला। पण काही शास्त्रज्ञांना असं वाटलं की भूगोलातून जर आपण प्राकृतिक घटक वेगळे केले आणि मानवी घटक वेगळे केले तर अधिक सूत्रबद्धपणे विश्वसनीय भूगोलाचा अभ्यास होईल, म्हणून भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा निर्माण झाल्या, त्यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मग याच्या स्वरूपाचा विचार करताना वर्णन हा पहिला मुद्दा येतो। तर सुरुवातीला खंड असेल, महासागर असेल किंवा जमीन, हवा, हवामान असेल, यांचं फक्त वर्णनात्मक स्वरूपातून अभ्यास होत होता। डिस्क्रिप्शन, त्याचं टीकात्मक परीक्षण नव्हतं किंवा त्याच्या संदर्भामध्ये प्रादेशिकता कुठेही आढळत नाही। किंवा आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, केवळ वर्णन आणि वर्णनच म्हणजेच काय, तर एखादी घटना तिथं का घडते किंवा कशी घडते या मागची स्पष्ट अशी विवेचन यामध्ये आढळून येत नव्हते। वितरणात्मक स्वरूप, भूगोलाच्या वर्णनात्मक स्वरूपातून नंतर प्राकृतिक भूगोल हे वितरणात्मकतेकडे गेले। जो दृष्टिकोन आहे, ॲटिट्यूड आहे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा, वितरणात्मक स्वरूपाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेला हे वितरण जे आहे, आज तुम्हाला आपल्याला सर्वांना माहीत आहे की लोकसंख्येचं वितरण सर्व ठिकाणी असमान स्वरूपाचं आहे। त्यानंतर ध्रुवीय प्रदेशाचा विचार केला किंवा उष्ण कटिबंधीय प्रदेशाचा विचार केला, समशीतोष्ण प्रदेशाचा विचार केला, तर त्यातील जे भौगोलिक घटक आहेत, मग पिकांचं प्रारूप असेल किंवा पिकांचं वितरण असेल, त्यामध्ये मग असणारे विविध पिकं यांचं वितरण, म्हणजे एखादं ठराविक पीक एखाद्या ठराविक भागामध्ये घेतलं जातं, हे त्याच्यावरती हवामानाचा कसा प्रभाव पडतो आणि हवामान आणि जमीन बदलल्यामुळं पीक प्रारूप कसे बदलतात, किंवा मग वनस्पतीचं वितरण या ठिकाणी असेल, प्रदेशानुसार भिन्न भिन्न आहे, काही प्रदेशांमध्ये ते उंच वनस्पती आहेत, काही प्रदेशांमध्ये झुपक्याचे आहेत, काही प्रदेशांमध्ये खुरट्या वनस्पती आहेत, काटेरी वनस्पती आहेत, काही वनस्पतीची पानं मोठ्या आहेत किंवा जाड साली आहेत। उष्ण प्रदेशामध्ये साधारणपणे हे चित्र दिसतं की वनस्पतीची मुळं जी असतात ती खोलवर गेलेली असतात, काटेरी वनस्पती त्या ठिकाणी असतात आणि त्याच्या साली ज्या असतात त्या जाड स्वरूपाच्या असतात। हे उदाहरण लक्षात येईल की आपल्याला वितरण जे आहे ह्या वितरणावर जमीन आणि हवामानाचा प्रभाव पडतो आणि मग भौगोलिक घटक सगळं बदलत जातात। अशा पद्धतीनं प्राकृतिक भूगोलामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये अभ्यास होऊ लागला आणि तेथून प्राकृतिक भूगोल हे विज्ञान वैज्ञानात्मक सायंटिफिक स्वरूप जे आहे भूगोलाला ते प्राप्त झालं आणि मग प्रत्येक घटना आणि प्रत्येक गोष्ट एखाद्या विषयामध्ये घडत असताना ती तिथंच का घडते, उदाहरणार्थ भूकंप होतो तिथं त्याच ठिकाणी विशिष्ट ठिकाणी का झाला, ज्वालामुखी असेल तर तो ज्वालामुखी त्याच ठिकाणी का, किंवा